नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती आदर्श सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश होय. पुस्तक, कीर्तन, भावना आणि भाषा. तर याचं उत्तर आहे भाषा, असं ज्याला म्हणतात. एकूण ह्रस्वस्वर किती आहे? 12, 14, 5 आणि 25. तर एकूण ह्रस्व स्वराची संख्या आहे 5, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते? विद्या अधिक आर्थी, विद्या अधिक आर्थी, विद्या अधिक आर्थी आणि विद्या अधिक थी. तर याचं उत्तर आहे 2 नंबर, विद्या अधिक आर्थी. कामधेनूच्या दुग्धा हुनीही ओझ हिचे बलवान या वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे. रूपक, व्यतिरेक, अननोय आणि उत्प्रेक्षा. तर या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार होतो. अनग या अर्थाचा पुढील पैकी शब्द कोणता? ढग, मुलगा, निष्पाप आणि सुंदर. तर अनग या अर्थाचा जो शब्द आहे तो आहे निष्पाप, म्हणजे पर्याय क्रमांक 3. विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. षष्ठी, सप्तमी, द्वितीया आणि तृतीया. तर हा जो त जो लागलेला प्रत्यय आहे, तर याची विभक्ती आहे सप्तमी. अवगुण हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतो? अंशाभ्यस्त, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि समास घटित. तर याचं उत्तर आहे उपसर्ग घटित. झोप या शब्दाचे वर्तमानी क्रियापद कोणते? झोपतो, झोपला, झोपणे आणि झोपलेला. तर झोपतो हे वर्तमानी क्रियापद आहे. विद्रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतज्ञ, सुंदर, उदार आणि आचल. तर विद्रूपचा विरुद्धार्थी शब्द आहे सुंदर. ब हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? कंठ्य, औष्ठ्य, तालव्य आणि दंत्य. तर ब जो आहे, तर याचा उच्चार होताना ओठांचा वापर होतो, म्हणून हा औष्ठ्य प्रकारचा वर्ण आहे. एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्याला डॅश म्हणतात. वाक्य, सर्वनाम, क्रियापद आणि केवल प्रयोग. तर यापैकी याला काय म्हणतात? वाक्य असे म्हणतात. रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ आणि स्वार्थ. तर या ठिकाणी विद्यार्थ या प्रकारचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो. तर सूक्ष्मजीवाच्या मापनासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? तर यासाठी जे पर्याय दिलेले आहेत, मीटर, लिटर, नॅनोमीटर आणि किलोग्राम. तर यासाठी नॅनोमीटर हे एकक वापरलं जातं. वात्सल्य हा शब्द डॅश आहे. विशेष नाम, समूहवाचक नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. तर वात्सल्य हा जो शब्द आहे तो आहे भाववाचक नाम. मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण? आनंदीबाई शिंदे, सावित्रीबाई, ताराबाई शिंदे आणि शांता शेळके. तर याचं योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. या पहिल्या स्त्री निबंधकार आहेत. लेखक, संशोधक, संपादक, गायक हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? लेखक, संशोधक, संपादक आणि गायक. तर या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर जो शब्द येणार आहे तो येणार आहे लेखक. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा प्रतिगामी, पुरोगामी, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी. तर याचं उत्तर आहे पुरोगामी. तानाजी लढता लढता मेला वाक्याचा प्रकार सांगा. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि यापैकी नाही
तर तानाजी लढता लढता मेला हे केवळ वाक्य आहे. पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. हा, मी, जो आणि कोण, तर यामधील मी जे आहे तर हे पुरुषवाचक सर्वनाम आहे. नावडतीचे मीठ डॅश डॅश, तिखट, खारट, आळणी आणि गोड, तर याचं उत्तर आहे आळणी ही म्हण आहे. सौर ऊर्जा हा डॅश डॅश ऊर्जा स्रोत आहे. अनवीकरणीय, पारंपरिक, अपारंपरिक आणि जीवाश्म. तर सौर ऊर्जा जे आहे तर हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, कधीही न संपणारा. क्षयरोगाचे जीवाणू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? एडवर्ड जेन्नर, सॅम्युअल हॅन्सेन, सर अलेक्झांडर फ्लेमिंग आणि रॉबर्ट क्वॉक. तर हे जे जीवाणू आहे तर हे रॉबर्ट क्वॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढले. कटक मंडळाचा कोणता अधिकारी कटक मंडळाचे अंदाजपत्रक तयार करतो? कार्यकारी अधिकारी, लष्कर अधिकारी, जिल्हाधिकारी आणि केंद्र सरकार. तर याचं उत्तर आहे कार्यकारी अधिकारी. वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला? मादाम क्युरी, जेम्स वॅट, न्यूटन आणि पिटमन. तर याचं योग्य उत्तर आहे जेम्स वॅट, 1765. सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव काय? पूर्व घाट, दक्षिण घाट, पश्चिम घाट आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे, त्याला काय म्हणतो आपण, पश्चिम घाट असं म्हणतो. कागद निर्मितीचा कारखाना पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे? बल्लारपूर, मालेगाव, डहाणू, सिन्नर. तर त्याचं उत्तर आहे बल्लारपूर. संत रामदासाचे समाधीस्थळ कोणते? सज्जनगड, मंगळवेढा, जांब आणि ढोकी. योग्य उत्तर आहे सज्जनगड. कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? कलम 24, कलम 128, कलम 129 आणि कलम 131. तर याचं उत्तर आहे कलम 129. जगातील सर्वाधिक डाकघर कोणत्या देशात आहे? भारत, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका. तर याचं उत्तर आहे भारतामध्ये सर्वाधिक डाकघर आहेत, म्हणजे पोस्ट ऑफिसेस. शुक्र या ग्रहात किती उपग्रह आहेत? 1, 2, 3 आणि यापैकी नाही. तर शुक्र ग्रहाला एकही उपग्रह नाही, म्हणून यापैकी नाही. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? कॅनबेरा, थिम्पू, जुबा आणि हरारे. तर याचं उत्तर आहे कॅनबेरा. मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे? शिलाँग, कोहिमा, काबूल आणि इम्फाळ. तर याचं उत्तर आहे इम्फाळ. कोसला या कादंबरीचे कादंबरीकार कोण आहेत? रणजित देसाई, उत्तम कांबळे, विना गवाणकर आणि भालचंद्र नेमाडे. तर याचे कादंबरीकार आहेत भालचंद्र नेमाडे. नाही कुछ नहीं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विक्रम सेठ, तस्लिमा नसरीन, मलाला आणि परवेश मुशरफ. तर याचं उत्तर आहे तस्लिमा नसरीन. पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? नाशिक, चंद्रपूर, नागपूर आणि औरंगाबाद. तर याचं उत्तर आहे नागपूर. चुकीची जोडी ओळखा. 25 रौप्य महोत्सव, 50 डबल रौप्य महोत्सवी वर्ष, 60 हिरक महोत्सवी वर्ष आणि 100 शतक महोत्सव. तर 50 डबल रौप्य महोत्सवी वर्ष ही चुकीची जोडी आहे, बाकीच्या 3 जोड्या बरोबर आहेत. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? डॉक्टर नागेंद्र सिंह, एस पी सेन वर्मा, सुकुमार सेन, के व्ही के सुंदरम. तर याचं उत्तर आहे सुकुमार सेन.
कैगा आण्विक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि केरळ. तर याचं उत्तर आहे कर्नाटक. नटसम्राट हे नाटक कुणी लिहिले? वसंत कानेटकर, वि वा शिरवाडकर, जयंत दळवी आणि भालचंद्र नेमाडे. तर याचं योग्य उत्तर आहे वि वा शिरवाडकर. नेफा हे गैड्याचे जुने नाव आहे. मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा. तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. खालीलपैकी कोण राष्ट्रपती नव्हते? डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सॅम पित्रोदा. तर सॅम पित्रोदा हे राष्ट्रपती नव्हते. भारतीय चलन रुपयाचे र हे प्रतीक चिन्ह कुणी तयार केले? विजय वाघ, अमित शहा, डी उदयकुमार आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तर याचं योग्य उत्तर आहे डी उदयकुमार. पुण्यातील आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक कोण आहेत? डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर विजय भाटकर, डॉक्टर वसंत गोवारीकर आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर जयंत नारळीकर. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? 1992, 1993, 1994 आणि 1995. तर याचं योग्य उत्तर आहे 1992 सालापासून हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रुडकी उत्तराखंड, बेळगाव कर्नाटक, जम्मू काश्मीर, सागर मध्य प्रदेश. तर रुडकी उत्तराखंड या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. तरंगते सरोवर पुढील पैकी कोणत्या सरोवरास म्हणतात? सांबर सरोवर, लोकटक सरोवर, पुष्कर सरोवर, लोणार सरोवर. तर याचं योग्य उत्तर आहे लोकटक सरोवर. गटविकास अधिकाऱ्यास बडतर्फ कोण करू शकते? राज्य शासन, एमपीएससी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष. तर त्याला बडतर्फ करायचं काम हे राज्य शासन करतं. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि मद्रास. तर याचं उत्तर आहे मद्रास. पुढील पैकी कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? हायपोथॅलेमस, थायरॉइड ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी आणि वृक्क ग्रंथी. तर याचं उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. ऑक्सिजनचा शोध कुणी लावला? ब्रँड, हेनरी कॅव्हेंडिश, जोसेफ प्रिस्ले व लॅवाझे आणि रॉबर्ट बॉईल. तर याचं उत्तर आहे जोसेफ प्रिस्ले व लॅवाझे. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुढील पैकी कोणता? 1 मे, 12 मार्च, 31 मे आणि 23 मार्च. तर याचं उत्तर आहे 31 मे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला? दीक्षाभूमी, चैत्यभूमी, महू आणि रत्नागिरी. तर याचं उत्तर आहे महू. डिस्प्रेस्ड कलास मिशनची स्थापना कुणी केली? वीरा शिंदे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे. याचं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे, म्हणजेच वीरा शिंदे. दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शन हे मराठी मासिक कुणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, भाऊ महाराज आणि भास्कर तरखडकर. तर दर्पणचे साप्ताहिक जे आहे तर हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1765, 1764, 1762 आणि 1761. तर याचं उत्तर आहे 1764 साली. बिंदूतून दोन बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असतात? 0, 1, 2 आणि असंख्य. तर याचं उत्तर आहे की दोन बिंदूतून एकच रेषा जाऊ शकते. पावणे 5 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? तर याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे.
58 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचं येतं 4 नंबरचं उत्तर आहे. तर मित्रांनो, 61 ते 100 पर्यंतचे जे काही प्रश्न आहेत गणित आणि आय टी वरचे, तर ते आम्ही पेपर क्रमांक 8 गणित स्पष्टीकरण या टायटलखाली या शीर्षकाखाली यूट्यूबला लगेचच टाकणार आहोत. तरी पण या ठिकाणी गणिताचे फक्त मी उत्तरं सांगणार आहे. मलाला हे नाव कशाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे मानवाधिकार कार्यकर्ती. बीबीका मकबरा कोठे आहे, तर हा मकबरा आहे औरंगाबादला. आता 61 पासून तर ते 100 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, तर याचे उत्तर प्रश्नपत्रिका क्रमांक 8 गणित स्पष्टीकरण यामध्ये आपण देणारच आहोत. तर या ठिकाणी आपण प्रश्न फक्त बघू शकता, सोडवू शकता, आणि सोडवल्याच्या नंतर आपण सोडवलेली उत्तर बरोबर आहेत की चूक आहेत हे तुम्ही गणित स्पष्टीकरण हा व्हिडिओ बघून, पेपर क्रमांक 8 ह्या टायटलचा व्हिडिओ बघून त्यामध्ये आपले उत्तरं चेक करू शकता. उदाहरणांची रीत, त्याची सोडवण्याची पद्धत ही सुद्धा आपण समजून घेऊ शकता. तर सराव म्हणून अगोदर आपण जर हे प्रश्न सोडवले आणि नंतर आपली उत्तरं जर तपासलीत, तर सराव म्हणून सरावासाठी यामधून चांगल्या पद्धतीने आपला सराव होऊ शकतो. तर ही सर्व गणिताची जी काही प्रश्न आहेत ही या व्हिडिओमध्ये सोडून दाखवलेले आहेत, स्पष्टीकरणासह आहेत. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भात सुद्धा अजूनमधून प्रश्न आहेत. यापूर्वी आपण जवळपास आदर्श पोलीस भरती प्रश्नपत्रिका 7 पेपर जे आहेत, तर ते सीएम स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण पेपर 1 पासून ते 8 पर्यंत सर्व बघू शकता. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन प्रेस करून तुम्हाला जास्तीत जास्त नोटिफिकेशन जे आहेत, त्या सूचना आहेत, तर त्या मिळतील व्हिडिओच्या संदर्भामध्ये. तर मित्रांनो, हे 100 प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. तर गणितासाठी आपण लगेच याच्यानंतरचा जो प्रश्नपत्रिका क्रमांक 8 मधील गणित स्पष्टीकरण जे आहे, तर ते बघू शकता. थँक्यू.